आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी। यासाठी साहित्य जे लागेल ते आपण पाहून घेऊया। उकडून घेतलेला बटाटा बारीक काप करून घेतलेत मी याचे। 2 चमचे तेल, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट करून घेतलं आहे मी। नंतर 2 मिरच्या बारीक कापून घेतल्यात, 1/2 चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 चमचा साखर। चला आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर सगळ्यात आधी मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेते। पॅन गरम झाला आहे, आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1/2 चमचा जिरं घालायचे। जिरं तडतडले, आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया। आणि हिरवी मिरची, ह्याला छान परतून घेऊया। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि साखर। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे। छान परतून घ्यायचं आहे याला। आपल्याकडे जर बटाटा उकडलेला असला तर अगदी 2 मिनिटात ही भाजी तयार होते। आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आणि आता भाजी छान परतून घ्यायची 2 मिनिटं। आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण। पाच मिनटं झालेत आणि आपली भाजी तयार आहे। खूप खमंग वास सुटला आहे याचा, तुम्ही नक्की करून पहा। आता भाजी आपण सर्व करूया।